हाय बाळांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला घरच्या घरी दहीवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर आपण दहीवडे बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी एक वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. हिला 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. डाळ भिजली की हिला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. हे पाहा, इथलं पूर्ण मी पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला डाळीला मिक्सरच्या भांड्यावर टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मिश्रणाने वाटून घेतलेलं आहे. जास्त पातळ हे नाही, जास्त घट्ट नाही. असं जसं आपण भाज्याचं पीठ बनवतो त्याप्रमाणे आपल्याला वड्यासाठी आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. तर हे सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढत आहे, जेणेकरून आपण छान असे वडे तयार करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा ओवा आणि 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे आहे. आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स पूर्ण मिश्रण जे आहे हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. पूर्ण मीठ जिरे सगळे मिक्स झालं पाहिजे. छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे पा, आपलं छान असे वडेसुद्धा छान पडतील. चला तर आता 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. आता इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपलं मिश्रण जे आहे व्यवस्थित मुरून जाईल. छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आपल्याला वडे टाकण्या अगोदर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपण वडे जेव्हा टाकू तेव्हा ते आपल्या हाताला चिटकणार नाहीत आणि वडेसुद्धा आपले छान पडतील. तेल छान असं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे. गॅस कमी करूनच आपल्याला पूर्ण वडे जे आहेत तळून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट केला तर आपले पूर्ण वडे जळतील आणि आतपर्यंत ते तयार होणार नाहीत, कच्चेच राहतील. त्यामुळे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये आपल्याला वडे हलवत राहायचे आहेत, जेणेकरून आतपर्यंत शिजले जातील. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आपले वडे तयार आहेत. तर हे पूर्ण वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. छान असे आपले वडे तयार झाले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. छान असे आपले पूर्ण वडे तळून झाले आहेत. हे पहा, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. वडेसुद्धा आपले छान तयार आहेत. आता इथे मी ते पॅन ठेवलेलं आहे. पॅनवरती आपल्याला 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा टाकून हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याची पूड करायची आहे. हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे, फक्त भाजायचे नाही आहेत. ते हलकेसे गरम झाले आहेत. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला, 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये काळी मीठ घालायचे आहे. हे पूर्ण मिश्रण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखटसुद्धा घालायचे आहे. हे आपला चाट मसाला तयार आहे. आता पूर्ण आपल्याला मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. ते मी पुदिन्याची चटणी करणार आहे. त्याच्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं वाटून त्याची चटणी करून घ्यायची आहे. वाव, छान अशी चटणी तयार आहे. ही चटणी मी ते एका वाटीमध्ये काढून घेत आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पूर्ण मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली पुदिन्याची चटणी. इथे मी टोपामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वडे घालायचे आहेत.
उडदाचे वडे असल्यामुळे ते कडक होतात. गरम पाण्यात ठेवल्यावर छान असे कापसासारखे मऊ असे आपले वडे तयार होतील. याच्यावर झाकण झाकून काहीतरी असं ओझं ठेवून ते 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहे. इथे मी दही घेतलेले आहे, ते मी 1/4 किलो दही घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व याला फ्रीजमध्ये 10 मिनिटापर्यंत ठेवायचं आहे. जर तुम्ही थंड खात नसाल तर असंही तुम्ही वापर करू शकता. छान असे आपले वडे फुललेले आहेत, नरम झालेले आहेत. चला तर आपण आता दही वडे सर्व करूया. वड्यामधलं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढून मी हे 3 वडे मी याच्यामध्ये बाउलमध्ये घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला दही ज्याच्यामध्ये आपण साखर टाकून ठेवलेले ती घालायची आहे. त्याच्यामध्ये मी टाकण्यासाठी पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी तयार केलेली आहे. आपल्याला हवी तेवढं दही याच्यावर टाकू शकतो आपण. त्याच्यावरती चिंचेची चटणी छान असं आपल्याला दिसायलासुद्धा छान आहे आणि खाण्यासाठीसुद्धा खूपच छान आणि टेस्टी आहेत. आता याच्यावरती पुदिन्याची चटणी घालायची आहे. इथे आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला वरतून थोडासा हलकासा भरभरून टाकायचा आहे. इथे मी शेव टाकलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेव टाकू शकता किंवा शेव न टाकसुद्धा टाकतासुद्धा आपल्याला वडे खूप छान आणि टेस्टी बनतात. तर तयार आहे आपली दही वड्याची रेसिपी. तुम्हाला दही वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आई हे कसे करू चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.